राज्यातील नंबर 2 ची बाजारपेठ असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर जे आहेत ते वाढल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर मागील आठवड्याच्या तुलनेत साधारणपणे 10 ते 15 रुपयापर्यंत कांद्याचे दर जे आहेत ते वाढल्याचं चित्र जे आहेत आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहतोय सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव जे आहेत ते आता सुरू झालेले आहेत आणि या कांद्याच्या लिलावामध्ये दर जे आहेत कांद्याचे ते वाढल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे शेतकऱ्याला 4 पैसे जे आहेत ते फायदा होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत काही कृषी उत्पन्न बाजार समितीतले व्यापारी आहेत, त्यांच्या नक्की जाणून घेऊया की कशा पद्धतीचे दर हे जे आहेत वाढलेले आहेत. भाई काय सांगाल, साधारण कशा पद्धतीचा दर वाढलेला आहे आणि कांद्याचा काय एकंदरीत परिस्थिती आहे मार्केटची? कांद्याची परिस्थिती म्हणजे सध्या दरवर्षी जेवढा कांदा ठेवता येईल, कांदा शिल्लक असतं, स्टॉक असतं, तेवढा कांदा स्टॉक पण नाही ते. आणि ह्या टायमाला आंध्र आणि कर्नाटकमध्ये कांदा, नवीन कांदा ह्या टायमाला येत होता. पावसामुळे ते कांदा खराब झाल्यामुळे आपल्या भागातल्या कांद्याला मागणी वाढलेली आहे. म्हणजे कांदा म्हणजे सोलापूर जिल्हा किंवा पुणे जिल्हा या भागात कांदा आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये या कांदा दरवर्षी जेवढा साठवणूक करत होते तेवढा कांदा साठवणूक नाही, तिच्यापेक्षा 30% कांदा यावर्षी शिल्लक आहे. नाही तर ह्या टायमाला कमीत कमी 70% कांदा शिल्लक राहत होता. कमी कांदा असल्यामुळे कांद्याचे बाजार दर उचललेले आहे, कारण ते पण नवीन कांदा ह्या टायमाला नाही आल्यामुळे बाजारात उचललेले आहे. किती दर आहे, मागच्या आठवड्यात काय दर होता आणि आज काय परिस्थिती आहे कांद्याच्या दराची? मागच्या आठवड्यात 30 रुपयापासून शेवट 35 रुपयापर्यंत होता. म्हणजे 10-15 दिवसात आणि किंवा किलो मागे 10 ते 15 रुपये बाजारात चढलेला आहे कारण पावसामुळे. सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना किंवा आसपासच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल का? कारण नाही, नवीन कांदा निसर्गावर आहे. नवीन कांद्याची पीक आता सोलापूर जिल्ह्याचं सध्या तर कांदा नाही ते. आज जे बाजारपेठेत जे कांदा आहे ते नगर जिल्हा, पुणे जिल्हा आणि नाशिक जिल्हा या भागातला कांदा आहे. सोलापूर जिल्ह्याचा प्रॉपर कांदा नसला आहे, बाहेरचा कांदा आहे. आणि सोलापूर जिल्ह्याचा कांदा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सोलापूर जिल्ह्यातला कांदा येत आहे मार्केटला. आपण पाहतोय खरं तर सोलापूर जिल्ह्यातील कांद्याची आवक जी आहे ती घटल्यामुळे या ठिकाणी कांद्याचे दर वाढल्याचं पाहायला मिळतं आणि त्याचाच फायदा जो आहे तो आता शेतकऱ्यांना होताना आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामन अप्पासाहेब मोहरकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.